संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण जर पुरण पातळ झालं तर काय करायचं आणि पुरण पातळ का होतं या टिप्स बघणार आहोत तर नक्की कधी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी मेजरमेंट स्केल घेतला आहे आणि त्यामध्ये आपण चना डाळ ही मोजून घ्यायची आहे तर आपण अर्धा किलोचं पुरण तयार करणार आहोत तर अर्धा किलो चना डाळ आपल्याला मोजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अर्धा किलो डाळ आपण मोजून घेतली आहे आता ही आपण फुलपात्राने सुद्धा मोजून घेणार आहोत जर तुमच्याकडे हे स्केल नसेल तर काय करायचं तर फुलपात्र हे प्रत्येकाकडे असतं आणि फुलपात्राचा उपयोग आपण इथे करणार आहोत तर फुलपात्राचं जे माप आहे ते सगळीकडे माझ्या मते सारखंच असावं थोडंसं सा छोटं मोठं असू शकतं पण अशा पद्धतीचं जर तुम्ही फुलपात्र घेतलं तर डाळ किती भरते ते आपण बघूया बऱ्याचदा पुरण पातळ झालं तर ते आपण पिळून काढतो म्हणजे कपड्यांनी पिळून काढतो किंवा मग तशाच पुरणपोळ्या जर आपण केल्या तर त्या एकदमच बिघडतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर त्या अजिबात बिघडणार नाही तर तीन फुलपात्रे आपली डाळ भरली आहे आणि थोडीशी डाळ आपली उरली आहे तुम्ही बघू शकता आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची जर घरगुती डाळ असेल तर ती तुम्ही फक्त पुसून घेतली तरी चालेल पण ही विकतची डाळ आहे म्हणून ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत जर तुमची घरगुती डाळ असेल तर त्याला हळदीचं प्रमाण चिमूडभर जास्त लागतं कारण त्याचं पुरण हे थोडंसं पांढरं होतं सफेद होतं पण जर तुम्ही मार्केटमध्ये डाळ वापरली तर त्यासाठी हळदीचं प्रमाण हे थोडंसं कमी वापरायचं आहे त्यानंतर साधारणत एक चमचाभर त्यामध्ये आपण साजूक तूप घालूया तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर इथे मी तांब्याचा वापर करत आहे तर सुरुवातीला आपण एक तांब्या पाणी वापरलं आहे आणि त्यानंतर पाऊन तांब्या आपण इथे पाणी वापरलं आहे म्हणजे अर्धा किलो डाळीसाठी पावणे दोन तांब्या आपण इथे पाणी वापरलं आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर पाणी उकळेपर्यंत गॅस फुल ठेवा आणि त्यानंतर गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे दहा मिनटे शिजवून घ्यायचं आपलं पुरण हे मस्त शिजतं शिट्टी न होतासुद्धा हे पुरण अतिशय छान असं शिजलं जातं पुरण आपलं शिस्त आहे तोपर्यंत आपण इथे कणिकसुद्धा मोजून घेणार आहोत बऱ्याचदा पुरण कमी होतं आणि कणिक जास्त होते किंवा कणिक कमी होतं आणि पुरण जास्त होतं तर आपण इथे कणिकसुद्धा मोजून घेणार आहोत तर मी वापरलेलं गव्हाचं जे पीठ आहे ते थोडंसं जाडसर आहे म्हणून यामध्ये आपण थोडासा मैदा घालणार आहोत तर साडेतीनशे ग्रॅम आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि शंभर ग्रॅम आपल्याला मैदा वापरायचा आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता तर इथे आपण साडेचारशे ग्रॅम पीठ घेतलं आहे आणि ते आपण परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार आपण मीठ घालूया म्हणजे थोडंसं मीठ घालायचं हे छान असं मिक्स करायचं आणि मऊसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पाणी घालूया आणि छान मौसर गोळा होईपर्यंत मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त गोळा आपला तयार झाला आहे आणि यावर आपण थोडंसं सो तेल सोडणार आहोत आणि मस्त मळून घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल घालूया आणि पुन्हा हे दोन ते तीन मिनटे घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर हे आपण तसंच ठेवून देऊया झाकून ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण तयार होतंय तोपर्यंत हे मस्त मुरू द्यायचं तर तुम्ही बघू शकता मौसर कणिक आपली तयार आहे ती बाजूला ठेवूया आणि इकडे आपल्या शिट्ट्या न होता तुम्ही बघू शकता मस्त असं पुरण आपलं रेडी आहे आणि त्यावरचं झाकण सुद्धा घाण झालेलं नाही आहे आणि डाळ जी आहे ती अजिबात वर आलेली नाही आहे मस्त आपलं पुरण म्हणजे डाळ रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त ती शिजली आहे आणि कुकर सुद्धा जास्त घाण होत नाही तर बोटाच्या साह्याने तुम्ही चेक करून बघू शकता तर छान अशी ती दाबली जाते त्यामध्ये कणी अजिबात राहिलेली नाही आहे आणि कणी अजिबात ठेवायची नाही जर तुम्हाला वाटलं पुरण व्यवस्थित शिजलं नाही डाळ व्यवस्थित शिजले नाही आहे तर तुम्ही पुन्हा गॅसवर कमी गॅसवर दोन ते तीन मिनटे आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तर हे आपण चाळणीवर काढून घेतलं आहे त्यातलं पाणी हे पूर्णपणे निथळू द्यायचं जर तुम्ही गरम डाळीमध्ये गूळ घातला किंवा साखर घातली तर पुरण हमकास पातळ होतं म्हणून ही डाळ पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ती गाळून घेणार आहोत गरम डाळीमध्ये जेव्हा तुम्ही गुळ किंवा साखर घालता त्याला पाणी जास्त प्रमाणामध्ये सुटतं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही पुरण तयार करून बघा म्हणजे सुरुवातीला आपण डाळ ही अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तुम्ही दोन पद्धतीने हे पुरण तयार करून घेऊ शकता तर आपलं डाळ व्यवस्थित बारीक झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक बारीक ती हाताला लागते आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ आणि साखर घालणार आहोत तुम्ही फक्त गूळ किंवा साखर घालू शकता पण इथे मी साडेतीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि शंभर ग्रॅम साखर घेतली आहे कारण साखरेने पुरणाला छान चकाकी येते म्हणून साखर वापरली आहे आणि गूळ कधी कधी खूप काळा असतो म्हणून बॅलन्स होण्यासाठी आपण इथे साखर वापरली आहे इथे मी गूळ चिरून घेतला आहे आणि तो दोन फुलपात्रे आपण गुळ वापरला आहे आणि पाऊन फुलपात्र आपण इथे साखर वापरली आहे तुम्ही निम्मा गूळ किंवा निम्मी साखर वापरू शकता तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आपण हे गॅसवर ठेवायचं आहे आणि हे सतत मिक्स करायचं कारण हे खूप लवकर खाली लागतं आणि गूळ साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आता हे आत मिश्रण जर मी व्यवस्थित कमीत कमी दहा मिनटे मिक्स करत राहिले तर आपलं पुरण हे मस्त तयार होईल पण जर चुकून तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं हे आपण पुढे बघणार आहोत तर पुरण पातळ का होतं तर याच्या टिप्स आपण बघूया तर साखर किंवा गूळ खूप जास्त झाला तर पुरण पातळ होतं डाळ तुमची खूप जास्त शिजली गेली तरी पुरण पातळ होतं किंवा तुम्ही डाळ गरम असतानाच त्यामध्ये साखर घातली तर पुरण हे हमखास पातळ होतो म्हणून या टिप्सचा नक्की वापर करा तर तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे कांदेपोहे तर दोन मोठे चमचे इथे मी कांदेपोहे घेतले आहे ते कुठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच आणि त्यानंतर एक चमच्याभर आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत हे दोन्ही साहित्य छान असं सा बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक पावडर तयार करायची आहे आपण घेतलेलं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे म्हणून जर मी दहा मिनटे हे मिक्स करत राहिले तर आपलं पुरण छान तयार होईल पण जर तुमचं पुरण पातळ झालंच तर यामध्ये ही पावडर घालायची आणि छान असं मिक्स करायचं एक मिनिटभर हे मिक्स करून घ्यायचं आणि आपलं पुरण मस्त रेडी होईल पोहे आणि जे तांदळाचं पीठ आपण यामध्ये ॲड केलं आहे त्याने पुरणातला जो ओलावा आहे पुरणातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे शोषून घेता आणि आपलं पुरण मस्त तयार होतं तुम्ही बघू शकता लगेचच ते घट्ट झालं आहे जर हे मी मिक्स करत राहिले असते तर मला कमीत कमी, कमी दहा मिनटे लागले असते पण ही पावडर टाकल्यामुळे आपल्याला फक्त एक ते दीड मिनिटभर हे मिक्स करायला लागली आहे आणि तुम्ही बघू शकता हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपण थोडंसं मिक्स करून घेऊया पुरण आपलं तयार झाला आहे कसं समजायचं तर चमचा असा यामध्ये खोवायचा आणि तो जर असाच राहिला तर समजावं आपलं पुरण हे व्यवस्थित झालं आहे किंवा अशा पद्धतीने हात लावून बघायचा जर हाताला ओलावा लागला किंवा पुरण लागलं तर हे एक ते दीड मिनटे पुन्हा मिक्स करत राहायचं पण हे अच्छे परफेक्ट झालं आहे तुम्ही बघू शकता अजिबात हाताला लागत नाही आहे तर हे आपण थंड करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड साधारणतः दहा ते बारा वेलची थोडंसं मीठ आणि अर्धा इंच जायफळ मी बारीक करून घेतलं आहे आणि त्याची पावडर टाकून घ्यायची हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मी बंद केला आहे आणि मिक्स झाल्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपलं पुरण हे तयार होईल तर तुम्ही बघू शकता दीड मिनटामध्ये आपलं पुरण व्यवस्थित झालं आहे थंड झाल्यानंतर आता आपण याचे गोळे करणार आहोत जेवढी तुम्हाला पुरणपोळी तयार करायची आहे तेवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे एवढ्याशा गोळ्यामध्ये मिडियम साईज पुरणपोळी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता पंचवीस गोळे आपले तयार झाले आहेत म्हणजे पंचवीस पुरणपोळ्या आपल्या तयार होणार आहेत तर याच साईजचे गोळे बनवले तर पंचवीस पोळ्या अर्धा किलो डाळीमध्ये आपल्या तयार होतात आणि आपलं कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलं आहे ते आपण पुन्हा थोड्याशा तेलाने मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त ते मौसर असं झालं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला ते हवं आहे आता त्यातला छोटासा गोळा आपण काढून घेऊया आणि तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर गोळा घेताना पुरणाच्या कमीच घ्यायचा जेणेकरून पुरणपोळीची चव चा ही छान येते तरी हे बघा पुरण आपला जास्त आहे आणि जो गोळा आपण वापरणार आहोत तो कमी आहे इथे मी पोळपटाला एक रुमाल बांधून घेतला आहे अशा पद्धतीने खालून मस्त गाठ बांधा आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित रुमाल बांधून घ्या किंवा कुठलाही कपडा बांधून घ्या जेणेकरून आपली पुरणपोळी त्याला चिकटत नाही आणि आपल्या पिठाचा वापरसुद्धा कमी होतो आणि खूप सुंदर ती लाटली जाते म्हणून पोळपाटाला नेहमी कपडा बांधावा आणि अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घ्यायची आहे मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि वरचा जो भाग आहे तो थोडासा पातळसर करायचा आहे ज्या पद्धतीने आपण उकळीचे मोदक बनवतो त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण गोळा ठेवायचा हलक्या हाताने प्रेस करत करत जी कणिक आहे ती वर उचलायची आहे आणि गोळा बंद करायचा आहे अशा पद्धतीने पारी बंद करायची आणि वरचा जो भाग एक्स्ट्राचा असेल तर तो काढून घ्यायचा तर त्या गोळ्यामधून सुद्धा थोडंसं पीठ निघणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ट्विस्ट करायचं जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं पीठ लावा आणि ट्विस्ट केल्यानंतर वरचा भाग आपण काढून घेऊया हलक्या हाताने प्रेस करायचं जेणेकरून आपलं पुरण हे चारही बाजूने व्यवस्थित त्यामध्ये बसतं आणि पुरणपोळी फाटत नाही आता त्यावर आपण पुन्हा गव्हाचं पीठ अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी ही लाटून घ्यायची आहे लाटणं वापरताना ते प्लेन वापरा जेणेकरून आपली पुरणपोळी मस्त तयार होते रेषावालं जे लाटणं असतं किंवा लाईनवालं जे लाटणं असतं त्याचा वापर शक्यतो करू नका अशा पद्धतीने प्लेन लाटणं वापरा आणि तुम्हाला वाटलं की पोळी ही चिकटत आहे तर त्याला थोडंसं लावा तर आपली पुरणपोळी लाटून रेडी आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने तुम्ही तेलपोळीसुद्धा करू शकता किंवा थोडीशी मोठी बनवली तर मस्त मांडा आपला तयार होतो आता आपण ही भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि त्याला आपण थोडंसं सुरुवातीला तूप लावून घेऊया त्यावर पुरणपोळी टाकायची आहे आणि नेहमी हाय फ्लेमवरच ती लुश भाजायची आहे जेणेकरून ती मऊ लुसलुसीत भाजली जाते तर तुम्हाला थोडीशी खुसखुशीत हवी असेल तर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरही भाजून घ्यायची आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ही भाजून घेऊया आणि त्यावर थोडंसं तूप घालूया तर मस्त तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी रेडी झाली आहे आणि ती फुकते आहे आणि खूप छान होते या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करा जर तुमचं पुरण पातळ झालं तर अजिबात कपड्याने गाळू नका तर अशा पद्धतीने आपण जी पावडर बनवली ती पावडर वापरा आणि तुमचं पुरण हे बिघडणार नाही आणि बिघडलेलं जे पुरण आहे ते सुद्धा तुमचं व्यवस्थित होईल नीट होईल आणि पुरणपोळ्यासुद्धा तुमच्या मस्त तयार होतील तर यावर पुन्हा आपण थोडंसं तूप सोडलं आहे आणि दोन्ही बाजूने पुरणपोळी आपण भाजून घ्यायची आहे खमंग अशी भाजा तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पुरणपोळी आपली रेडी झाली आहे ही आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत तर थोड्याशा पुरणपोळ्या मी तयार करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मस्त मोलुसलुसित त्या झाल्या आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू